नमस्कार, वीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे। चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत पंचशील नगर मध्ये एका पतीने संशयावरून पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते तेल ओतल्याची घटना उघडकीस आली आहे। घटनेने पत्नी भावना प्रचंड भाजली असून मेडिकल मध्ये तिचा उपचार सुरू आहे। शुक्रवारी संध्याकाळी नागपुरात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। बैठकीत शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांबाबत माहिती घेत त्यांना कसे थांबवायचे याबाबत गृहमंत्री यांनी पोलीस विभागाला मार्गदर्शक सूचना दिल्या। एका कपड्याच्या व्यापाऱ्याला कमी किमतीत अमेरिकन डॉलर देण्याचे आमिष देऊन 90,000 फसवणूक करण्यात आली आहे। इमामवाडा पोलिसांनी महिलेसह 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात निकाल देताना स्पष्ट केले की वडील मुलाच्या संगोपनाची जबाबदारी टाळू शकत नाहीत। वडील म्हणून मुलाच्या संगोपनाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे। महाराष्ट्रात इतके महिला अत्याचारांचे प्रकरण घडत असताना सरकारला शाहरुख खानच्या मुलाचा पोळका का असा सवाल चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित केला। मुळात एनसीबीचा मी काही अधिकारी नाही आणि आता या वयामध्ये होण्याची शक्यता पण नाही, त्यामुळे एनसीबीने काय करावं काय करू नये यावर तर मी काही टिप्पणी करण्याचं कारण नाही। फक्त मला एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडला आहे की एवढा यांना शाहरुख खानच्या मुलाचा पुळका का आला, म्हणजे नवाब मलिक रोज त्यावर काहीतरी म्हणणार, मग महाराष्ट्र सरकार आता काही सुप्रीम कोर्टात जाणार। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ रोज 4 महिलांवरच्या अन्याय अत्याचाराच्या घटना ऑन पेपर येत आहेत आणि त्यातल्या काही भीषण आहेत, तर त्यात महाराष्ट्र सरकार का एवढ्या तत्परतेने करत नाही आहे। आणि शाहरुख खानाच्या मुलाला जामीन मिळत नाही, बरं एक बरं झालं की हायकोर्टावर काही ह्यांचा संशय नाही, तर मग हे म्हणतो की हायकोर्टही यांनी मॅनेज केलं। हायकोर्ट एखाद्या विषयात जामीन देत नाही याचा अर्थ याची पाळंमुळं खणण्यासाठी एजन्सीला काही काळ समजा हे सगळेजणं हवे असतील, एवढं तडफडण्याचं काय करायचं हे काही कळतच नाही। हे बाकी काही कामधाम नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न संपले, अतिवृष्टीमुळे पैसे देता आले, शेतकऱ्यांची दिवाळी आता खूप चांगली जाणार आहे, चला आता वेळ आहे तर शाहरुख खानच्या मुलाचं बघू, अशा पद्धतीने जे चाललं आहे ते काही बरोबर नाही। आणि त्याच्यामध्ये जनता त्यांना जाब विचारेल, पण एनसीबीने काय करावं हा का माझा विषय। हस्ते नाशिक येथे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला। संजय राऊत यांनी म्हटले की विरोधी पक्षात असताना देखील शिवसेनेच्या नगरसेवकांनी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलंय, तसेच नाशिकमध्ये शिवसेना सत्तेत येईल यात मला शंका नाही असा विश्वास पण त्यांनी या सोहळ्या दरम्यान दाखवला। अनेक विकास कामाचा कार्यालयाचं नामकरण झालं राजमाता अहिल्याबाईंच्या नावानं, या इस्पितळाचं उद्घाटन झालंय रुग्णालयाचं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालय म्हणून। मला आठवतं की याचं भूमिपूजन उद्योजीने केलं होतं 2011 साली। मला वाटतं अजून काही मजल या बिल्डिंग ते तयार व्हायचे, पण जे काय झालं आहे याचा उपयोग आपल्याला कोविडच्या काळामध्ये फार चांगल्या प्रकारे शिवसेना विरोधी पक्षात आहे आणि विरोधी पक्षात असताना सुद्धा शिवसेनेनं हा एवढा प्रचंड कामाचा डोंगर इथे आज मला उभा केलेला दिसतो। महानगरपालिका निवडणुका येतील तेव्हा ही कामच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे तुमच्या सगळ्यांचे नगरसेवक। मागील जवळपास 2 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थी व खेळाडूंसाठी शाळा व क्रीडा संकुल बंद करण्यात आले होते, म्हणून जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मैदानावर लागणाऱ्या सुविधेकरता शासन स्तरावर मागणी करण्यात आली आहे। मी लतिका लेकुरवाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धा। आता मागील 2 वर्षापासून कोविड काळामध्ये आमचे जिल्हा क्रीडा संकुल हे बंद होते, त्यामुळे आपल्या वर्धा जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील खेळाडूंना याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे। त्यांचे सराव नाही झाले, त्यांच्या ज्या काही
म्हणजे जे कुठेतरी पोचले होते ते परत त्याच जागेवर परत त्यांचा सराव मागे आलेला आहे. आणि त्यामुळे कसं आपल्या या मागल्या वर्षात जे काही आपल्याला उपाययोजना आपल्या जिल्हा क्रीडा संकुलात करायच्या होत्या त्या काही होऊ शकल्या नाही. ते तरी आता कोविडचे हे त्याचं प्रमाण आता थोडं कमी होत आहे, त्याच्यामुळे कसं आता जिल्हा आपल्या संकुलाला किंवा तालुक्यामध्ये खेळाडूंना सरावासाठी आता परवानगी मिळालेली आहे. त्या अनु लक्षात घेता आपल्याला आता जिल्हा क्रीडा संकुलमध्ये खूप काही अशा म्हणजे गरजा आहे त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. जसे आम्ही माननीय पालकमंत्री साहेब हे क्रीडामंत्री असल्याने आम्ही त्यांना जिल्हा क्रीडा संकुल म्हणा किंवा आपल्या तालुक्यातल्या ज्या काही गरजा आहे त्या आम्ही त्यांना सांगितलेल्या आहे आणि ते आम्हाला पण म्हणजे मदत करणार आहे. आणि आता त्याच्यामुळे कुठेतरी तो आता आम्ही त्या मार्गाला लागलेला आहो. भविष्यात जिल्हा क्रीडा संकुलमध्ये ट्रॅक म्हणा किंवा व्हॉलीबॉलचे मैदान म्हणा किंवा आणखी खूप म्हणजे विविध खेळाचे मैदान म्हणा हे आम्ही चांगल्या दर्जाचे तयार करण्याचा आमचा असा उद्देश आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील जातीय द्वेषातून होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ दानापूर येथील 100 दलितांनी शुक्रवारी 22 ऑक्टोबरला गाव सोडून निषेध केला आहे. जून महिन्यामध्ये आमच्या शेतातनी पेरणी होती, माझ्यासोबत 6 दिवसांनी पण होती. त्या संदर्भात पेरणी असल्यामुळे या आरोपी लोकांनी पेरणीच्या संदर्भात ट्रॅक्टर दडवला जाऊ दिला. दुसरी बाब महिलांमध्ये आमच्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या ज्या महिला गावातल्या मुली त्यांच्यावरसुद्धा मोबाईलद्वारे त्यांच्यासोबत सतत कॉन्टॅक्ट करून त्यांच्यावरही सुद्धा अन्याय अत्याचार केला. या संदर्भातली तक्रार आम्ही सांगितली. तक्रारीमध्ये 3 आरोपी अटक केले असं मला समजलं. त्यानंतर आम्हाला कापणी केलेली सोयाबीनची गंजी दोन्ही शेतातून काढायची असल्यामुळे हेडंबा वाहन सांगून आम्ही काढण्याकरता गेलो. गेल्यानंतर या लोकांनी महेश ढगे आणि गजानन सार यांनी जाऊ दिला नाही याची तक्रार आम्ही पोलीस स्टेशन तळेगाव इथे शालीचा पोलिसांनी केली. त्यामुळं या लोकांनी सतत होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भातनी आमच्या शेतातील साधेव चांदणीच्या शेतातील राजाच्या गंजी पुरीची पुरी पेटवून दिली आणि 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं. नुकसान झाल्यामुळं यांना नुकसान भरपाई मिळावी होत असलेल्या जाती आणि अत्याचाराच्या संदर्भात आणि शासन आणि प्रशासन योग्य दखल न घेतल्यामुळं आम्ही अत्याचाराला यांच्या कंटाळून या पाझर तलावावर आलेले आहो. आम्हाला न्याय त्वरित मिळण्यात हवा म्हणून आम्ही पाझर तलावावर आलो. आणि मला एक सांगा की गावात हे 2 लोकच अन्याय करतात तुमच्यावर की त्यांना इतरही सवर्णरूप सहभागी आहेत? इतर लोक त्यांना त्याचा पाठिंबा आहे. अन्याय अत्याचार करतात. उदाहरणार्थ मुन्ना मुंदळा हे गावातील लोकांना भडकून देतो आणि जाती अन्याय अत्याचार झाला पाहिजे त्याला खतपाणी देतो. पोलीस त्याची ऐकतो. राजकीय दबाव पोलिसावर आहे त्यामुळे आमची जखम कोणीही घेत नाही म्हणून आम्ही हे हत्यार पाऊल गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. सध्या तुमचं घरदार जे आहे ते व्यवहारच आहे, याची जबाबदारी तुम्ही कोणा? या संदर्भातली जबाबदारी संपूर्ण प्रशासनावर राहील, पोलीस प्रशासनावर राहील, महसूल प्रशासनावर राहील. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज बीड जिल्हा दौऱ्यावर असता त्यांचं स्वागत करण्यात आलंय. परळीत दाखल झाल्यानंतर भुजबळांनी गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी त्यांच्या स्वागतासाठी परळीत जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांना मदत झाली नसताना महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना हे शोभतं का असा सवाल भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेवर फार मोठं संकट आहे. एकीकडे एवढ्या मोठ्या संकटामध्ये ठाकरे सरकारचे मंत्री मराठवाड्यात येतात, शेतकऱ्यांची भेट घेत नाहीत, शेतकऱ्यांचं दुःख पाहत नाहीत, शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला त्यांना वेळ नाही. पण अशा प्रकारे सत्कार घेणं
मोठे मोठे स्वागत कमाने उभा करून सत्कार घेणं खरं म्हणजे ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, तसेच येवला तालुक्यात रुग्णसंख्या वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गावातील नागरिकांनी दोन्ही लस घेतली नसेल अशा ग्रामस्थांना शासकीय कार्यालयामधून कोणत्याही प्रकारचे दाखले नाहीत अशा प्रकारचा निर्णय येवला तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायतीत मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. आमच्या मानोरी बुद्रुक ग्रामस्थांनी पहिल्यापासूनच लसीकरणाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला होता, परंतु मधल्या कालखंडामध्ये थोडं भीतीचं वातावरण पसरल्यामुळे काही नागरिकांनी लस घेण्यात टाळाटाळ केली. परंतु आमच्या मानोरीचे सरपंच नंदाराम भोसळेचे आशा वरकर यांनी प्रत्येक घरात जाऊन जनजागृती केली, परंतु काही नागरिकांनी टाळाटाळ केली. परंतु आमच्या ग्रामपंचायतीने असा ठराव संमत करण्यात आला सर्वानुमते की जो कोणी नागरिक लस घेणार नाही त्याला कोणत्याही ग्रामपंचायतमधले शासकीय कागदपत्र भेटणार नाही, आणि तसेच स्वस्त धान्य दुकानचं जे रेशन असतं ते पण भेटणार नाही. असं केल्यानंतर राहिलेले जे नागरिक होते त्यांनी पुन्हा लसीकरणाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, आणि आज पण आमच्या गावामध्ये COVID-19 लसीकरण चालू आहे, आणि आतापर्यंत 97-98% लसीकरण झालेलं आहे आमच्या गावामध्ये. राज्यामध्ये कोरोनानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्याच्या सर्व भागात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत राज्य शासनाने जे 10,000 रुपये कोटींचे पॅकेज घोषित केले आहे त्याचा शेतकऱ्यांना अजूनही कोणताच लाभ मिळालेला नसून या पॅकेजचे लवकरात लवकर वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी हिंगोली येथे केली आहे. पैसे देत नाही आज राज्य सरकारची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे आणि दुःखाचा डोंगर होतो. सुरुवात चक्रीवादळाने झाली, अतिवृष्टीने झाली, आणि कधी नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली. महाराष्ट्रातील प्रत्येक विभागामध्ये काहीतरी नुकसान झालं. पूर्वी असं होत नव्हतं, एका विभागात झालं तर दुसऱ्या विभागात होत नव्हतं, आणि परतीच्या पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याच्यामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. मराठवाड्यामध्ये सोयाबीन आहे, केळी आहेत, बऱ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे, आणि राज्य सरकारनी 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा काय लाभ मिळत नाही. तर आम्ही आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही पक्षाची मीटिंग घेतली आणि पक्षाच्या नेतृत्वाला इथे आम्ही सांगितलं की जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन द्या आणि हा जो आवाज आहे तो उठवला पाहिजे. शेतीमालाला भाव नाही. आज सोयाबीनचा दर पण मला वाटते 4-5,000 रुपये एवढा खाली पडला आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च पण जास्त होतो अशी परिस्थिती निर्माण झाली. या कोरोनामुळे 2 वर्षामध्ये सगळा रोजगार बुडाला आहे. लाईटचा प्रश्न आहे. आज या अतिवृष्टीमुळे, चक्रीवादळामुळे लोकांना त्यांचं आर्थिक फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, आणि MSMEनी जिजिया करासारखी वसुली चालू केलेली आहे. दिवाळी आली आहे, लोक संभ्रमात आहेत, अशी भयानक परिस्थिती आहे. त्याच्याविरुद्ध सरकारने निर्णय घेतला पाहिजे. जे पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे ते तात्काळ लोकांना द्यायला पाहिजे अशी मागणी आहे शेतकरी कामगार पक्षाची आहे. ड्रग्ज कारवाईनंतर चर्चेत आलेल्या NCB अधिकारी समीर वानखेडेच्या समर्थनार्थ सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान रस्त्यावर उतरली आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यावर आरोप करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांचाही यावेळी निषेध करण्यात आला.
पूर्ण जगासह आपल्या हिंदुस्थानला सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे ड्रग्स तस्कर आणि आमच्या सगळ्या तरुणाईला आमच्या युथला एक व्यसनाकडे वळवण्यासाठी हे ड्रग्स रॅकेट काम करत आहे. याच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे. विश्वास नांगरी पाटील सारखे आयपीएस अधिकाऱ्यांनी या महाराष्ट्रातल्या रेव पार्ट्यांवरती रेड मारून यांना जेरबंद केलं होतं. मात्र समुद्रामध्ये ड्रग्स पार्टी चालू असताना क्रूजवरती जाऊन इथं कारवाई करणारे एनसीबीचं पथक आणि याचे प्रमुख समीर वानखेडे यांनी अतिशय जबरदस्त चांगली कारवाई केली. या ड्रग्ज माफियांना खरं तर अशी जरब बसवायला पाहिजे. यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. त्यांना फासावरती लटकवायला पाहिजे. कारण पुढचं भवितव्य देशाचं बर्बाद करण्याचा डाव हे स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत. अशा समीर वानखेडे सारखे जे अधिकारी आपल्या हिंदुस्थानमध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्या पाठीशी संपूर्ण या देशाचे नागरिक उभे आहेत. बांगलादेशातील हिंदू मंदिरं हिंदू धर्माचे लोक असुरक्षित झाले आहेत, त्यामुळे त्यांना सुरक्षा द्या या मागणीसाठी आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इस्कॉन संघटनेसह हिंदुत्ववादी संघटनांनी कीर्तन प्रदर्शन करून हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध नोंदवला. तर बघा, 16 तारखेपासून आजपर्यंत बांगलादेशमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हिंदूच्या मंदिरावर, आस्थास्थानावर, धर्मस्थानावर तोडफोड करण्यात आलेली आहे. मूर्त्या फोडण्यात आलेल्या आहेत, पंडाल जाळण्यात आलेले आहेत, स्त्रियांवर पुरुषांवर अत्याचार करण्यात आलेले आहेत, हत्याकांडाचं तांडव त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये हिंदूंचा काय मानवाधिकार आहेत, त्या मानवाधिकारावर आळा जो बसलेला आहे बांगलादेशमध्ये, त्यांना काहीतरी जाब बसण्यासाठी आम्ही या ठिकाणी या कीर्तन प्रदर्शनामध्ये एकत्रित आलेले आहोत. हा कीर्तन प्रदर्शन जवळपास जगामध्ये 150 देशामध्ये होत आहे. आणि विशेष करून म्हणजे हिंदूचे ज्या मागण्या आहेत त्यापैकी हिंदूंना संरक्षण दिलं पाहिजे बांगलादेशमध्ये, त्यानंतर हिंदूचे जेवढे आता नुकसान झालेले त्याची भरपाई दिली पाहिजे, आणि अशी घटनाची पुनरावृत्ती भविष्यामध्ये पुन्हा कधी होऊ नये याची बांगलादेशाच्या सरकारने काळजी घेतली पाहिजे, यासाठी आम्ही हे निवेदन जे आहे माननीय राष्ट्रपती सरांना दिलेलं आहे. मागील 2 ऑक्टोबरला नवी मुंबईतील सी वुड्स येथील मॉल बाहेर हल्ला केलेले आरोपी नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशीतून ज्या ब्रिजेश पाटील यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचे सांगून संशयित आरोपींची नावे दिली होती, मात्र चौकशीतून दुसरेच आरोपी समोर आले असून नवी मुंबई पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. ब्रिजेश पाटील या युवकावर सी वुड मॉल या ठिकाणी हल्ला झाला होता. त्याने सदरचा गुन्हा नोंदवताना वेगळ्या लोकांची नावं दिली होती, परंतु तपासामध्ये असं निष्पन्न झालं की जस्मिन तांडेल आणि निलेश तांडेल याने अमित भट या चेंबूर येथे राहणाऱ्या इस्मास या सदरच्या ब्रिजेश पाटील याला मारण्याची सुपारी दिली होती. सदरचा गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे. याच्यामध्ये जस्मिन तांडेल, निलेश तांडेल अजून अटक करणं बाकी आहे, परंतु जस्मिन तांडेल आणि अमित भट आणि 3 विधी संघर्षित बालक यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आणखी 3 आरोपी अटक करणं बाकी आहे आणि पुढील तपास चालू आहे. धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा आणि कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, मात्र या नुकसानीचे अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याने येणारा दिवाळीचा सण साजरा करायचा तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. कांद्यांचे नुकसान झाल्याने चक्क शेतात शेळ्या आणि मेंढ्यांना चरण्यासाठी सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेळ्या आणि मेंढ्यांच्या पोटासाठी आम्ही हे केल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पालिकेच्या मालकीच्या फुल मार्केट बरोबरच भाज्या, फळे, कांदे, बटाटे, पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होते. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद असल्याने हा कचरा गोळा करून टाकायचा कुठे असा प्रश्न उद्भवत आहे. महापालिकेने डम्पिंग ग्राउंड बंद केलेला आहे, त्या अनुषंगाने आम्ही ठराव घेऊन स्वतःचं कचऱ्याचं प्रकल्प आम्ही राबवतो आहे. त्याला 18-10 सभेत तो टेंडर मंजूर देखील केलेला आहे. लवकरच आपलं स्वतःचं APMC स्वतःचं कचरा पासून खत निर्मिती हा प्रोजेक्ट आपण सुरू करतो, त्यामुळे कचऱ्याचा काय प्रश्न आता राहणार नाही. तरी देखील जो काय प्रश्न दिसत आहे कचऱ्याचा, तो फुल मार्केटमधील जे गाळे महापालिकेच्या ताब्यातले आहेत, ज्यांचं भाडं महापालिका घेते, ज्यांची टॅक्स महापालिका घेते, ते त्यांचा कचरा उचलत नाही, तो कचरा ते दिसत आहे. बाजार समिती जो कचरा आहे तो रेग्युलर ठेकेदाराकडून उचलला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या निवासस्थानी आगमन झाले असून आमदार रोहित पवार यांच्यासोबत सर्व पदाधिकाऱ्यांनी अरुणभाई गुजराती यांच्या निवासस्थानी नाश्ता केला.
औरंगाबादच्या उपजीविका केंद्राद्वारे दिवाळीसाठी उपयुक्त लाभार्थी निर्मित विविध वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आले असून हे प्रदर्शन दिनांक 22 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत बळवंत वाचनालय औरंगपुरा औरंगाबाद येथे सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. इगतपुरीत 24 तासात बिबट्याचा 2 वेळेस भरवस्तीत शिरकाव केल्याची घटना इगतपुरी शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली असून आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास मंगेश शिरोळे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून फरफटत नेले. मात्र कुत्रा बचावला असून अजून एका व्यक्तीला बिबट्या आढळल्यास त्याने आरडाओरड केली असता बिबट्याने तेथून पळ काढला. नेमकं मी रोजच्या प्रमाणे दूध काढायला गेलो, दूध काढलं आणि म्हशीला पाणी आणायला गेलो. तेवढं म्हणजे दरवाजे क्रॉस करताना माझ्या समोरच एकदम आला, दरवाजा लावला आणि ओरडलो. तो ओरडी मारून तिकडे गेला. हां, साधारणतः किती वाजेची घटना आहे ही? 6:30 वाजेची. तुम्ही ओरडल्यानंतर लोक जमा झाले का? नाही नाही, कोणच नव्हते तिथं. म्हणजे मी माझ्या ह्याच्या गोट्यामधूनच ओरडलो. तो पळून गेला मग. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.